श्वास सावयाचा देहलाज तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चाल तास ख्याची होई नाद पैंजनांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते मासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनक्षणते केशरी शहाणपणा केलास ना जिवंत ठेवणार नाही तुला. तुम्ही सगळे भाऊ एकच काम करता का माणसांना जिवंत न ठेवण्याचं? नाही म्हणजे काय की मी ही जागा सोडून लगेच जाणार आहे पण तुम्ही 10,000 रुपये वेळेत दिले नाहीत म्हणून मला इथे यावं लागलं. म्हणजे आता पुढचं आहे का माझे 10,000 मी घेतलेत. घेतले म्हणजे घेतले म्हणजे काय? सांगतो सांगतो जरा मान सोडा. काय तुमचे यशवंत जीजू आहेत ना त्यांनी 15,000 रुपये तुमच्या बहिणीकडे दिले होते. त्यातले फक्त 10,000 रुपये घेतले मी. म्हणजे तसा मी खूप प्रामाणिक आहे हो. म्हणजे जागे करता जेवढे द्यायचे होते तेवढेच घेतले. नका हो तो शर्ट सोडा आधी. काय हा जर का शर्ट फाटला ना तर तुम्हालाच नवीन आणून द्यावा लागेल तेवढाच भुर्दंड. तुमचाही इलाज नाहीये म्हणा म्हणजे तुमच्याकडनं हीच अपेक्षा आहे मला. तर काय हे जे 10,000 रुपये मी घेतले माझ्यावर चोरीचा आळ नको बरं का इथं. कारण मी चोर नाहीये. मी अतिशय प्रामाणिक माणूस आहे हो. आणि काय तुमच्याच कामात मी मदत केली ना नाहीतरी तुम्हाला या घरात कोणी 1 रुपया सुद्धा दिला नसता. त्यामुळे मी ही चोरी केली विनासायास. आता एक काम करा हे 10,000 रुपये तुम्हीच लंपास केलेत हे डिक्लेअर करा म्हणजे प्रश्नच मिटला. शांत संयम आणि अहिंसा पाहिजे. चला तिथं सोडणार नाही. काय रे सीमावेनी तू त्या माणसाला राहायला परमिशन दिलीस खरी पण मला तो माणूस ना गडबड वाटतोय. का बघ ना घरभर कसा वावरतोय आणि उद्या आपल्या घरातलं काही गेलं वगैरे तर. नाही नाही तुला काळजी वाटणं साहजिक आहे पण अरे सौरभ ओळखतो ना त्याला. सौरभची नोकरी त्याच्यामुळेच वाचली आहे. अगं पण सौरभला किती सकळतं सीमावेनी. तेही आहेच म्हणा पण नाही तू काळजी नको करूस. आपण सगळे मिळून लक्ष ठेवूया ना त्याच्यावर आणि 4 दिवसांचा तर प्रश्न आहे. ओके जा तू झोप जा. सगळं त्या राधामुळे झालंय. तोंड बघायचं नाहीये मला त्या मुलीचं. आता तिला आता मी लिगली माझ्या आयुष्यातून काढणार आहे. लग्न होऊन 1 महिना झाला एक फोन नाही करता आला त्या मुलीला. बाबा राधाताईंनी फोन केला होता खूप वेळेला फोन केला होता पण आईनी दर वेळेला तिचा अपमान केला. मग माझ्या मोबाईलवर का नाही केला तिने? बाबा ती तुमच्याशी बोलायला घाबरत होती. तिने आईला तसंही सांगितलं होतं पण आई काहीच बोलली नाही तुमच्याशी.
असे काय बघताय माझ्याकडे? मी काही गुन्हा केलेला नाहीये. त्या मुलीशी संबंध नकोच आहेत आपल्याला. तुम्ही जे काही लिगली करणार आहात ते करा, नाही तर ती आणि तिचा तो नालायक नवरा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क दाखवायला मागे पुढे बघणार नाही. बघितलंस, हाच तो सदानंद कुबेर, हाच तो सदानंद कुबेर. मी तुझी क्लिप काढली मोबाईल मध्ये. सौरभ, सौरभ मला वाचव ना. मग अरे अरे तो क्लिप दाखवेल सीमा वहिनीला. माझी वाट लागेल सौरभ, सौरभ प्लीज. मी इथून पळून जातो, नाहीतर नाहीतर मरून तरी जातो. सौरभ सौरभ नाहीतर मी त्यालाच मारतो. बस तुझा एक मूर्खपणा सगळ्यांना नडतोय ऑलरेडी. शांतो, तू काही वेड्यासारखं वागणार नाही. अरे पण तू काही वेड्यासारखं वागणार नाहीस, वचन दे मला. काय करून ठेवलंयस यार, काही सुधरत नाहीये मला. राधा, उगीच काहीतरी सबबी सांगू नकोस मला. आणि मुळात तू असे टीव्ही कडे डोळे लावून बघणाऱ्यातली मुलगी नाहीच आहेस. सौरभची आठवण येऊ नये म्हणून चाललंय ना हे सगळं. बोलराणी, सगळं ठीक होईल. त्याची गाडी एकदा रुळावर यायला लागली ना की हा तुझा त्रास कमी होईल. त्याच्यासाठीच करतेस ना सगळं. पण काय ठरलंय काय त्याच, म्हणजे त्याची दिशा त्याला सापडते का? नाही अजून, तीच काळजी वाटते. म्हणजे त्यांनी कम्प्युटर ग्राफिक्सचं कोर्स जॉईन केलाय, पण त्याला कशात करिअर करायचं तेच त्याला कळत नाहीये. काय आवडतं काय नाही समजतच नाहीये त्याला. आता हॅलो. हॅलो मॅम, मी सौरभ बोलतोय. आय एम रिअली सॉरी, मी तुम्हाला खूप लेट फोन केलाय. पण आणि प्लीज, राधा तुमच्या इथे असली तर तिला प्लीज कळू देऊ नका. हो 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 मॅम, मला फक्त 5 मिनिटं तिला भेटायचंय. मॅम ती माझ्या बरोबर नाही, मला मला खूप एकटं वाटतंय मॅम. अगं ते एक मिनिट. हा मॅम प्लीज, मॅम मी तुमच्या घराखालीच उभा. मी वर येऊ मॅम? नको. नाही नको म्हणजे हा निनाद, नको म्हणजे मी म्हंटल काळजी करू नकोस. एक हा हॅलो हॅलो सौरभ, हे बघ तू वर येऊ नकोस. तुला हवं असलं तर मी येते खाली. ओके मॅम. हो आले. दीड वाजला तरी सुद्धा याचा पत्ता नाही, फोन करण्याची पद्धत नाही, सांगून जाण्याची पद्धत नाही. हे आम्ही काळजीत असू याचही त्याला काही भान नाही. कुठे गेला, कुठे असेल हा मुलगा? पिक्चरला गेलाय सौरभ. पिक्चरला? हो. तुम्हाला कसं माहित? नाही म्हणजे माझ्याऐवजी तुम्हाला सांगून गेलाय का तो? नाही नाही, फोनवर मोठ्या मोठ्यांना बोलताना ऐकलंय मी. रात्री 11:30 शोची तिकीट बुक करायला सांगितलीत त्यांनी आणि घाईनं गेला. तुम्हाला सांगू का, दुनियादारी नावाचा एक चांगला चित्रपट आलाय. हो, कॉलेजमधली धमाल मस्ती प्रेम सगळं दाखवलं त्याच्यात.
अहो सौरभ सारख्या कॉलेज मधल्या तरुण मुलांकरता सिनेमा आहे हा. नाही म्हणजे आता तुम्ही म्हणाल की हे एवढं कसं काय बोलतात त्या चित्रपटाबद्दल. यांनी पाहिलाय का तो? पण खरं सांगू का, आमच्या सारख्या गरिबांना थिएटर मध्ये जाऊन बघणं नाही परवडत, पण खूप ऐकलंय त्याच्याबद्दल. म्हणजे कॉलेज मधली तरुण मुलं अगदी आवर्जून जातात त्या सिनेमाला. आणि मी असंही ऐकलंय की आमच्या सारखी मंडळी सुद्धा त्या सिनेमाला गेली ना की अगदी ताजी तवानी होऊन येतात. अहो हेच वय आहे त्याचं, इकडे तिकडे भटकायचं, सिनेमाला जायचं. तुम्ही रागवू नका त्याच्यावर. हो म्हणजे सिनेमा छान असेल, पण म्हणून इतका उशीर करायचा का? काय आहे ना, हेच वय आहे त्यांचं मजा मस्ती करण्याचं, त्यामुळे तुम्ही रागवू नका त्यांना. तुम्ही काय मला उपदेश करता? नाही म्हणजे आमच्या घरातल्या गोष्टी तुम्हाला काय माहित? माफ करा वहिनी, मी आपलेपणानं बोललो. तुम्ही आसरा दिलात मला, मला इथे राहायला जागा दिलीत. आणि खरं सांगू का, सौरभ हा खरंच चांगला मुलगा आहे. तो वाया गेलेला किंवा वाह्यात नाहीये, खरंच चांगला मुलगा आहे तो, बाकी काही नाही. ठीक आहे, तुम्हाला कुठे झोपायचं ते यशने दाखवलंय ना? नाही म्हणजे तुमचं अंथरूण पांघरूण वगैरे सगळं. हो, त्यांनी अंथरूण दिलंय आणि उशी सुद्धा दिली. खरंच किती मोठ्या मनाचे आहात तुम्ही सगळे. ठीक आहे, मग जाऊन झोपा तुम्ही आता. मला काय सौरभ आल्यानंतर परत उठायचं? नाही नाही, तुम्ही कशाला? मी इथे लहान दिवा लावून वाचतच बसणार आहे. व्यक्ती आणि वल्ली नावाचं पुस्तक वाचतोय, पुलंच. सखाराम घटने मला खूप आवडतात. म्हणजे रोज जरी वाचलं ना तरी नव्यानं अगदी हसू येत. कुठे राहिला हा मुलगा? खूपच उशीर केला आज ह्याने. उद्या माझी सगळी कामं बाकी आहेत, त्या छबू तर येणार नाहीयेत, भांडी घासायची. अरे देवा, कपड्याचं मशीन पण बिघडलंय, माझ्या लक्षातच नाही राहिलं. छे, कुठे राहिला हा? जाऊ दे, मी झोपते. सकाळपासून भरपूर काम आहेत मला. येऊ दे त्याला, आज बरोबरच करते. मला एक सांगा, तुम्ही सौरभला किती दिवस ओळखता? 20 दिवस झाले. त्याला काही व्यसन वगैरे नाहीये ना? म्हणजे दारू सिगरेट वगैरे असं? खरं सांगू का वहिनी, तो अतिशय चांगला मुलगा आहे. मुलांमध्ये रमणं आणि हसणं या दोन्ही गोष्टी त्याला खूप आवडतात. त्याला जर का कुणी अशी वाईट गोष्ट ऑफर केली ना की तो लगेच म्हणतो सीमा वहिनीला नाही आवडलं. सतत सतत त्याच्या तोंडात तुमचंच नाव असतं. खूप कौतुकानं बोलत असतो तो तुमच्याबद्दल. त्याच्याकडूनच तुमचं कौतुक ऐकलं ना, त्यामुळं तुमची माझी ओळख आहे असं वाटायला लागले. तुमचं सारखं कौतुक करत असतो. तुम्ही मिसळ फार छान करता, रांगोळी सुद्धा छान काढता, आणि पुरणपोळ्यांचा स्वयंपाक तर अगदी 2 तासात उरकता. अगदी आईच्या मायेनं करता तुम्ही सगळं. त्याच आईच मानतो ना तुम्हाला तो. बरं, तुम्ही प्लीज दार उघडाल ना सौरभसाठी? हो, म्हणजे तुम्ही अगदी निश्चिंत मनानं जा, मी आहे. पाच मिनिट आम्हाला भेटू द्या ना. नाही सौरभ, प्लीज मॅम. हे बघ, तू तिच्यासाठी काही चांगली बातमी घेऊन आला असतास ना तर मी कदाचित विचार केला असता. जे काही घडतंय ना ते थोड्या वाईट पद्धतीने घडलंय मला मान्य आहे, पण ते तुमच्या तुझ्या भल्यासाठीच आहे. तू ना मनात अशी ईर्ष्या जागृत ठेव, मी काहीतरी करून दाखवीन, बनून दाखवीन. मला सांग, काय करायचं ठरवलंयस तू? मला खरंच काही कळत नाहीये ना. अरे तू कॉम्प्युटर ग्राफिक्सचा कोर्स जॉईन केला होतास ना? हो मॅम, पण त्यात खूप गॅप पडली ना.
इंटरेस्ट गेला माझा. मला राधाला त्यासाठीच भेटायचं मॅम, पण प्लीज. अरे नाही, हे राधाला मुळीच आवडणार नाही. तुम्ही जो काही निश्चय केलेला आहे त्या बाबतीत ती अतिशय सिरियस आहे. तुमची परीक्षाच आहे ही. मी जन्मभर परीक्षाच देऊ का मॅम? प्रत्येक माणूस मला सांगतो मोठा झालायस मोठा झालायस, पण माझे निर्णय मला कोणीच घेऊ देत नाही ना. मी राधाला भेटणार. नाही मॅम, प्लीज मॅम, मी भेटणार. हे भगवान, मला वाटतं गार्गीला आपण एखाद्या सायकियाट्रिस्ट कडे घेऊन जाऊया. नाही, हे असंच जर चालू राहिलं तर तिच्या आणि तिच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. आता जी वस्तुस्थिती आहे ती आहे, ती आपल्याला स्वीकारायलाच हवी. सगळं काही हातातून निसटून गेलंय बाबा. आता बायको, मुली, पैसा, अब्रू, सगळं. प्रत्येक वेळेस मी दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला, पण माझा विचार मात्र कोणीच नाही केला. आसावरीनी, सरितानी आणि राधानी सुद्धा. शेवटी बाबा, माझ्या नशिबात तर झुरणच आलं ना. माझ्याच माणसांकडून सतत अपमान आणि धिक्कार. पण आता ठरवलंय मी, आता मी स्वतःचं हित बघणार आहे. राधामुळे या घराची आणि गार्गीची ही अवस्था झाली आहे ना, मग आता ती माझ्याकरता मेली. डिसोन करणारे मी तिला लीगली. नाही नाही, राधा अगदी जीवाच्या कराराने पाळतीये ही शपथ. ती मोडता कामा नये.